नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आज निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. तसेच पाहू आजच्या दिवसामध्ये मार्केटने कशा प्रकारे काय काय गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत. मित्रांनो, आत्ताच्या कंडिशनमध्ये कालचं जे अनालिसिस होतं त्याप्रमाणे मार्केट चांगलं बऱ्यापैकी बुलिश राहिलं. अपेक्षित जी होती मोठी राहिली ती काय दिली नाही, परंतु ठीक आहे, ॲटलिस्ट तो ब्रेकआउट देतोय. आणि आता बुल्स उधळायला तयार झालेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे. चला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपला टेलिग्रामची लिंक आहे खाली दिलेली, अवश्य जॉईन करा, कारण याच्यामधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ऐकायला आणि शिकायला मिळतील. मित्रांनो, पहिली गोष्ट येतोय मी निफ्टीकडे. निफ्टीमध्ये जर पाहायला गेलं तर मी एक मुद्दा मी ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे. या ट्रेंडलाईनवरून असं दिसतो की तो छान प्रकारे एक अपट्रेंडमध्ये आता नॉर्मली सध्याच्या मागच्या 4 ते 5 दिवसाचा विचार करायला गेलं तर ओके. आणि आजच्या दिवसामध्ये पण तीच कंडिशन आहे. आता उद्या ट्रेड कुठे बनणार हे आधी आपण सर्वप्रथम पाहूया, मग काही कॉल्स आणि पुट्स दोन्हीचाही विचार करू, कुठे एंट्री करायची आणि कुठे काय करायचं. आत्ताच्या कंडिशनवरून असा दिसतोय मला की तो 17915 क्लोज झालाय. 17930 जर तो क्रॉस करतोय तर तो नॉर्मली आधी 18000 जाण्याचा प्रयत्न करेल. ओके, महत्वाची लेवल आहे. आणि सपोर्ट म्हणा किंवा तुम्हाला पुट साईडचा विचार करायचा आहे तर पुट साईड 17880 खाली जर स्पॉट जातोय तरच पुट बाबतचा तुम्हाला विचार करायचा आहे, नाहीतर शांत राहा, कारण इथे तुम्ही ट्रॅप करेल तो तुम्हाला. मोस्टली प्रॉबेबिलिटी आहे की तो वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. ज्याप्रमाणे कालही सांगितलं होतं की आज एक्सपायरीला मार्केट सेंटिमेंट नॉर्मल रेंज बाउंड ते बुलिश राहू शकतो, त्याप्रमाणे त्याने आज पूर्ण दिवस ऍक्शन केली. इथे पण तीच कंडिशन आहे. 17915 आता क्लोज आहे. 17930 वर आपल्याला 70 ते 100 पॉईंट मिनिमम मिळतील आणि 18200 पर्यंत जाण्याची त्याची आत्ताच्या कंडिशनला कॅपॅसिटी आहे. म्हणजे 17900 पासून 18200 अर्थात 300 पॉईंट येणाऱ्या दिवसामध्ये तो दाखवू शकतो. उद्याच नाही, परंतु 2 ते 3 दिवस घेईल. याच्यानंतर ना मित्रांनो येतो बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो याच्यामध्ये तर इथे पण तीच कंडिशन आहे. आज मार्केट छान पद्धतीने एका ट्रेंडमध्ये होतं, सिस्टमॅटिकली वर जात होतं आणि खूप छान क्लोज दिलेला आहे, बरोबर 43000. इथून जर असं दिसतंय की बँक निफ्टी इथून क्विकली उद्या 43200 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, जी आत्ता रॅली आहे ती. ओके, आणि जर तो 42800 ही महत्वाची लेवल आहे याच्यामध्ये, परंतु मी जर विचार करायला गेला आपण याच्यामध्ये तर 42950 हा पॉईंट लक्षात ठेवा. 42950 ब्रेक केला त्याने किंवा 42900 चालेल आपल्याला, याच्या खाली येतो तरच तुम्ही क्विकली पुटचा विचार करा, नाहीतर तुम्हाला कॉल साईडवर थोडं लक्ष ठेवायचं. मोस्टली 43200 ते 43400 पर्यंत याच्यामध्ये जाण्याची कॅपॅसिटी आहे पहिल्या सत्रामध्ये. दुपारनंतर ना कदाचित प्रॉफिट बुकिंग दाखवू शकतो, त्यामुळे कॉशियस राहताल सेकंड हाफ मध्ये. याच्यानंतर मी येतो फिन निफ्टीकडे. मित्रांनो, फिन निफ्टीमध्ये पण आम्हाला 19097 क्लोजिंग दिसतंय याच्यामध्ये. तर मला असं दिसतंय की इथून हा 19100 जर ब्रेक करतोय तर 19200 पर्यंत जाण्याची याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, कारण असाही तो अपट्रेंड मध्येच आहे जोरदार. त्यातल्या त्यात आज फायनान्शियल सेक्टरचे स्टॉक्स जोरदार अप होते, त्यामुळे याला थोडा फोर्स आहे, त्यामुळे त्यांच्याकडेही तुम्ही लक्ष ठेवू शकता. मित्रांनो, थोडक्यात सांगायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला 19050 हा सपोर्ट पकडून आपण तेजीचा नॉर्मल प्लॅन करायला हरकत नाही, प्रॉपर तुमचा अभ्यासानुसार. अशा प्रकारे होते निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी. थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर मार्केट सेंटिमेंट नॉर्मल बुलिश राहू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये तेजी दाखवेल असं दिसतं याच्यामधून. याच्यानंतर ना फक्त खूप मोठी तेजी नका करू, कारण मार्केटला परत 3 दिवस ऑफ असेल की त्याच्यामध्ये शनिवार रविवार आणि सोमवार महाराष्ट्र दिनांमुळे सुट्ट्या असेल, त्यामुळे खूप मोठ्या पोझिशन्स आपल्याला उभ्या ठेवायच्या नाहीत. जो काही प्रॉफिट असेल तो उद्या आपल्याला फर्स्ट हाफ मध्ये घेऊन बाहेर पडायचे. याच्यानंतर ना येतोय मी काही स्टॉक्स केले. तत्पूर्वी तुम्ही ट्रेडिंग जर्नलचा व्हिडिओ पाहिला का, कारण त्याचा आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आलाय तुमच्याकडून, तर अवश्य पाहावरच्या कार्डवर क्लिक करून, कारण याच्यामध्ये काही टूल्स आहेत, टेक्निक्स आहेत. कारण हे का सांगतो मी, जे निफ्टी बँक निफ्टी की जे काही ऑप्शन्स मध्ये लोक ट्रेड करतात त्यांच्यासाठी हे एक जालीम उपाय आहे, कारण बऱ्याच वेळा लोक विनाकारण लॉस करतात, कंट्रोल येत नसतो, तर त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामधून कंट्रोल करायला शिकायला सोपं जाईल. काही स्टॉक्सची नावं देतो. काल जे 4 स्टॉक दिले होते 2 मध्ये छान एंट्री भेटली आपल्याला, त्यांनी चांगली रॅली पण दिली. उद्यासाठी काही स्टडीसाठी स्टॉक देतोय. पहिला असेल मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस अर्थात MOFS. मोतीलाल ओसवाल मध्ये आम्हाला ब्रेकआउट दिसतोय. फायनान्शियल सेक्टरची कंपनी 629 क्लोज झालेला आहे, 632 वरती याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचे. याच्यानंतर नाही तर मित्रांनो दुसरा स्टॉक असेल उद्या मार्केट कंडिशन बुलिश राहते तर अपोलो टायर्स लिमिटेड. अपोलोमध्ये आम्हाला एक ब्रेकआउट भेटतोय, 342 क्लोजिंग आहे, 344 वरती पुन्हा याच्यामध्ये बुल्स राईडसाठी तयार असतील, थोडं लक्ष तुम्ही त्याच्यामध्ये राहून ठेवू शकता. याच्यानंतर इन केस मार्केट कंडिशन्स डाऊन राहत आहेत तर पहिला स्टॉक असेल तुमच्यासाठी ओल्टास लिमिटेड.
लिमिटेड ओल्टस मध्ये आम्हाला 808 चा क्लोजिंग दिसतोय 806 च्या खाली तुम्ही याच्यामध्ये पूर्ण डाउनसाइडचा विचार करू शकता 800 च्या खाली आणखीन जोरदार तो पडायची शक्यता दाट आहे त्यामुळे तुम्ही ओल्टसवर थोडं लक्ष ठेवू शकता याच्यानंतर इन केस आणखीन एक स्टॉक देतो तुम्हाला इस्कॉट्स लिमिटेड इस्कॉट्स मध्ये आम्हाला असं दिसतोय याच्यामध्ये 1939 रुपयांना आज तो क्लोज झालेला आहे 1936 च्या खाली तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा तो जोरदार डाउनसाइडला घेऊन जाण्याची दाट शक्यता तर तुम्ही इस्कॉटवर लक्ष ठेवू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे होते सगळे स्टॉक्स बघितले दोन अपसाइड दोन डाउनसाइड तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करा आणि प्रॉपर ॲनालिसिस करून ट्रेड करायचा प्रयत्न करा कारण तुम्हाला याच्यामध्ये एक ते दोन स्टॉक मध्ये आरामात छान एंट्री मिळते ज्याच्यात नाही एंट्री मिळत सोडून द्यायची असतात आणि तुम्हाला असं वाटतंय की टार्गेट असावे स्टॉप लॉस कारण काही रेस्ट्रिक्शन असतात बरेच लोक म्हणतात की ते आम्हाला टार्गेट स्टॉप लॉस द्या असं डायरेक्ट नाही सांगता येत मी डायरेक्ट तुम्हाला फायनान्शियली सल्ला नाही देऊ शकत काय गाईडलाईन्समुळे कारण आपण सगळे रूल्स रेग्युलेशन फॉलो करतो सेबीचे तर त्याच्यामुळे तुम्हाला जर आमच्या अंतर्गत डिमॅट ओपन करा हे सगळं आम्हाला एक लिगली प्रॉस्पेक्टिव्हली सांगता येतं कारण आम्ही एक रजिस्टर्ड पार्टनर आहोत प्रत्येक एक्सचेंजचे त्यासाठी तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही जी काही माहिती दिली याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय माहिती हवी माझ्याकडून ती तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जेणेकरून एक छान स्पेशल व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी शनिवारी त्याच्यावर घेऊन येऊ शकतो थांबतो इथे मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता धन्यवाद.